माझ्या करी आणि कटलरी या यूट्यूब चॅनल मध्ये तर रोज काय भाजी करायची हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न असतो। तर आज मी तुम्हाला एक असा मसाला करून दाखवणार आहे ज्या मसाल्यामध्ये तुम्ही 7 ते 8 भाज्या अगदी सोप्या पद्धतीने करू शकता। हा मसाला फ्रीज मध्ये 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतो। या मसाल्यासोबत तुम्ही मसाला बटाटा, शेवगा मसाला, चना मसाला, शेव भाजी, अंडा करी, वांग्याची भरलेली मसाल्याची भाजी अशा 7-8 प्रकारच्या भाज्या करू शकता। तर चला आपण या मसाल्याला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। 2 कांदे, अर्धी वाटी सुक खोबरं, हे 6 मिरे आणि 6 लवंग आहेत, 3 चमचे डाळव घेतलेलं आहे, 2 लसणाच्या गड्ड्या आहेत या सोललेल्या, 1 चमचा खसखस आहे, अद्रक आहे, 1 टमाटा आहे, 2 तेजपान घेतलेले आहेत, 2 चमचे दगडफूल आहे, 1 चमचा शहाजिरी आहे, 2 ते 3 दालचिनीच्या काड्या आहेत, हे चक्री फूल आहे 1.5, 2 मोठी विलायची, 5 ते 6 लहान विलायची आणि ही जावित्रीचं 1 फूल घेतलेलं आहे मी। तर चला आपण कृती लागू। इथे आपण कांदा असा अखंड ठेवलेला आहे जळायला आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर यामध्ये आधी आपण खोबरं भाजून घेऊ। यामध्ये मी तेल वगैरे काहीच घातलेलं नाहीये कढईत। तर हा कांदा आहे, याला आपल्याला पूर्ण कट नाही करायचे, याला फक्त याचे साल पण असेच राहू द्या, फक्त असे मधून थोडस असा चिरला गेला पाहिजे आणि हा आपल्याला असा अखंडच गॅसवर भाजून घ्यायचा। मी तेल घातलेलं नाहीये खोबरं भाजताना, तुम्हाला दिसत असेल, कारण हा मसाला आपण नंतर पुन्हा तेलात परतून घेणार आहोत, त्यामुळे मी या खोबऱ्यामध्ये आता तेल घातलेलं नाहीये। याला छान गुलाबी रंगावर होऊ द्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची। आता सुके मसाले घालून घेऊ आपण। डाळवं आपल्याला भाजायची गरज नाही आहे, जास्त भाजायचं नाही, 5 मिनिटं फक्त भाजून घ्यायचं हा मसाला, नाहीतर कडवट वास लागतो जर मसाला खूप भाजला गेला तर। तर हा आपला भाजून झालेला आहे हा मसाला। आता आपण खसखस आणि मिरे आणि लवंग हे भाजून घेऊ, ते सेपरेट भाजून घेऊ, यामध्ये भाजणार नाही आपण ते। खसखस छान गुलाबी होऊ द्यायची आणि मग काढून घ्यायची। तीळ आपण घातलेले नाहीये यामध्ये, तुम्हाला दिसत असेल आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे हा। आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊ, थोडं अद्रक घालून घेऊ आणि हे जे डाळवं होतं हे भाजलेलंच असतं, त्याच्यामुळे याला वेगळं भाजायची अशी काही गरज नाही, तर हे पण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि हा मसाला पूर्ण थंड झाला की याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची। तुम्हाला दिसत असेल हा मसाला आपला आता काढून झालेला आहे मिक्सरमधून, तर याला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर मी इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला, तर मी याच्यात मसाले घालणार आहे काही ते तुम्हाला दाखवते। यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे, मोहरी घालू नका, जिरे छान तडतडले की 2 चमचे तिखट आणि हा आपला जो बारीक केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे। या मसाल्याला आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे यामध्ये। 15 मिनिटं झालेले आहेत या मसाल्याला, छान सुटला आहे कढईला आणि सुगंध पण चांगला सुटतो याचा हा पूर्ण झाल्यावर। आता या स्टेजला काय करायचं, यामध्ये 2 चमचे धनेपूड घालायची,
आणि एक दोन मिनटं याला असं परतून घ्यायचं पुन्हा एकदा. धनेपूड आता घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही भाजी करताना जरी घातली तरी काही हरकत नाही. किंवा अख्खे धने मसाल्यामध्ये जरी तुम्ही घातले तरी चालतील. हा मसाला आपला पूर्ण रेडी झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. हो, यामध्ये मीठ घालायला विसरू नका. एक चमचाभर मीठ या मसाल्यामध्ये आवर्जून घाला, कारण नाहीतर मसाला खराब होऊन जाईल. तुम्हाला दिसत असेल पूर्णतः कढईतून सुटलेला आहे हा, हे बघा. आता या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा आणि हा मसाला पूर्णतः थंड झाला की काचेच्या बरणीत एअरटाईट डब्यामध्ये ठेवा. म्हणजे हा 8 ते 10 दिवस अजिबात खराब होणार नाही आणि तुम्हाला पाहिजे ती भाजी तुम्ही या मसाल्याबरोबर करू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा मसाला पूर्ण रेडी झालेला आहे. तर हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. फक्त काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.